नमस्कार टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षको आज टॉक मध्ये आपला विषय आहे तो म्हणजे बांधकाम क्षेत्रातील डिजिटल क्रांती आणि या विषयावरती संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर स्वप्ना मोरे आणि त्यासोबत जगदीश चौधरी सर आपल्यासोबत आहे या दोघांचंही सुरुवातीला आपण स्वागत करूयात सर आणि मॅडम तुमच्या दोघांचंही स्वागत तर संवादाला सुरुवात करण्याआधी मी दोघांचीही थोडक्यात ओळख करून देते सौ स्वप्ना मोरे या एक यशस्वी उद्योजिका आहेत रिअल्टर आणि हॉटेल व्यावसायिक आहेत त्या अगमर्शना हॉस्पिटॅलिटी आणि बऱ्याच रियल इस्टेट कंपन्यांच्या बोर्ड मेंबर आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कागे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या को फाऊंडर आहे तर कन्फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज म्हणजेच सी आय एम एस एम ईच्या महाराष्ट्राच्या स्टेट चेअरपर्सन सुद्धा आहेत आणि त्यांना नॅशनल लिडरशिप अवॉर्ड दोन हजार वीस ॲज द बेस्ट कम्युनिटी लीडर म्हणून गौरवण्यात आलं आहे आणि त्या कम्युनिटीज ऑफ वुमन इन लिडरशिपच्या डायरेक्टर असून बऱ्याच काळापासून महिलांना सक्षम करण्यात कार्यरत आहेत तर त्यांना नुकताच ग्रुप ग्रुपतर्फे टाइम्स पावर वुमन वेस्ट इंडिया टू थाउजंड ट्वेंटी या अतिप्रतिष्ठित पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे तर मॅडम पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सरांची ओळख करून द्यायचं झालं तर सर नंदुरबारमधल्या एका सर्वसामान्य कुटुंबातून असलेलं व्यक्तिमत्व आहे आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कुटुंबांची जबाबदारी घेऊन त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत केलेली आहे तर फार्मसीची डिग्री आणि एम बी ए केलेले चौधरी सर हे नेहमीच विविध उद्योगातील संधींच्या शोधात असतात तर प्रत्येकाला एक चांगलं घरकुल मिळावं हे त्यांचं स्वप्न आहे आणि याच स्वप्नातून त्यांनी जवळपास जवळपास वीस वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रात मोठं काम केलंय आणि याच दोघांशी आज, आज आपण संवाद साधणार आहोत पुन्हा एकदा दोघांचं स्वागत करते आणि पहिला प्रश्न घेऊन मी सरांकडे जात आहे सर खरं तर रिअल इस्टेटची सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगा थँक्यू मॅम थँक्यू फॉर अ वंडरफुल इंट्रोडक्शन आजची जर आपण रिअल इस्टेटची जी परिस्थिती बघितली तर ती एक स्टँड स्टील म्हणू शकतो आपण की एखाद्या व्यवसायाची जसं चक्र थांबलेलं असतं था, त्या पद्धतीने ते चक्र थांबलेलं आहे त्याला आपण मंदी म्हणू शकतो तर आजची जी परिस्थिती ती त्याला खूप सारी कारणं आहेत जर आपण मागच्या पाच सहा वर्ष किंवा मागे जर दहा वर्षापूर्वी गेलो तर रियल एस्टेट क्षेत्र हे एक प्रकारे अपारदर्शक क्षेत्र होतं याच्यात खूप सारी कॅश इन्वॉल्ड होती खूप सारं कॅश ट्रान्झॅक्शन व्हायचं बिल्डरची अरेरावी होती कस्टमरला गृहीत धरलं जायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी म्हणजे त्यावेळी जी बिझनेस सायकल होती बेसिकली ती खूप फास्ट होती म्हणजे एक बिझनेस सायकल क्रेडिट सायकल सेल सायकल हे एक सगळे एकसारखे शब्द आहेत याचा अर्थ असा होता बेसिकली की एखादा बिल्डर जमीन घेतो आणि त्याला विकतो त्याच्यातली ग प्लॅन पास करून ते विकतो आणि त्याची डिलिव्हरी देतो तर हे सेल सायकल झालं तर जेव्हा तेजी होती किंवा जेव्हा याच्यात फुगवटा होता तेव्हा हे सेल सायकल एवढं फास्ट होतं साधारण सहा महिने वर्षभरात एक बिल्डर एक प्रोजेक्ट पूर्ण करायचा लागलीस तो दुसरा प्रोजेक्ट सुरू करायचा तिसरा प्रोजेक्ट सुरू करायचा याच्याने काय झालं की जो रिअल बायर होता ऍक्च्युअल युजर तो त्या मार्केट पासून लांबला आणि इन्व्हेस्टर म्हणा किंवा ज्याच्याकडे कॅश आहे अशी लोक सगळी आली आणि ती एक अरेरावी अपारदर्शकता जी होती त्याचा तो फुगवटा तयार झाला त्याला हळूहळू गव्हर्नमेंटने काही जी स्टेप्स घेतल्या तर दोन हजार चौदानंतर नंतर आपल्याला बघितलं असेल की आपण सेल टॅक्स वॅट सर्विस टॅक्सच्या एरानंतर आपण जी एस टीकडे आलो hmm. त्याच्यानंतर नोटबंदी झाली oh. त्याच्यानंतर रेरा आला hmm. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झाली की ती जी चक्र होतं व्यावसायिकाचं hmm. ते थोडंसं मंदावलं hmm. कारण त्याच्यात खूप hmm. पारदर्शकता आली hmm. आणि त्याच्यात जे टोपी फिरवणारे लोक होते ते बाजूला झाले इन्व्हेस्टर बाजूला झाले एक आपण जसं रेराचं उदाहरण घेतलं पहिले काय व्हायचं की समजा एखादा बांधकाम व्यावसायिक आहे त्याने जागा घेतली प्लॅन पास न करताच तो विक्रीला सुरुवात करायचा रेरा आल्यामुळे काय झालं आता की त्याला बंधनकारक झालं आहे की जोपर्यंत तुम्ही रेरा रजिस्ट्रेशन करत नाही गव्हर्नमेंटला सगळे कंप्लायन्स देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची विक्री करू शकत नाही आणि ग्राहकाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे की त्याचं कोणीतरी वाली मिळालं त्याला की त्याचं जे काही म्हणणं आहे तर त्याने जिथे मांडलं ते त्याला उत्तर मिळतं आता पुन्हा एक अशी बँकेची जी लेंडिंग आणि डिस्बर्समेंट होती ती एवढी क्विक होती की एखादा बिल्डर जमीन घेणार त्याच्यात बुकिंग आणणार त्याला जमिनीवरच वीस टक्के तीस टक्के डिस्बर्समेंट मिळायची आता त्या बँकेच्या लेंडिंगवर आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर लगाम आणली आहे आता काय झालंय की जोपर्यंत तुमचा पाया येत नाही जमिनीपासून वरती ना। तोपर्यंत बँक सर्टिफिकेशन करून ती लेंडिंग देत नाही त्याच्यामुळे जे सायकल होतं सहा महिने वर्षभराचं ते थोडं लांबलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की जे रिअल इस्टेटचं असं सायकल आहे ते स्लो झालं आहे त्यालाच आपण कदाचित मंदी म्हणू शकतो आणि आपण मागच्या सात आठ वर्षात खूप सारे नवीन नवीन शब्द ऐकले पहिले आपण वन आर के व छोटी घर असं म्हणायचो त्यालाच आता नॅनो हाऊसिंग म्हणतो जसं डॉक्टर्स हावरे जे आहेत ते नॅनो हाऊसिंगचे जनक आहेत नंतर त्याचाच नवीन शब्द आला आपण त्याला अफोर्डेबल हाऊसिंग म्हणायला लागलो परवडणारी घरं म्हणायला लागलो आणि गव्हर्नमेंटनी त्याच्यावर मग खूप सारे प्रोत्साहनपूर्वक योजना आणल्यात प्रधानमंत्री आवास योजना ज्याच्यात ग्राहकाला काहीतरी इन्सेंटिव्ह मिळतात जेणेकरून ॲक्च्युअल ग्राहक जो आहे तो घर घ्यायला प्रवृत्त होतो आणि हे जे सेल्स आयकल आता जे मंदावलेलं आहे याला मंदीचं जे स्वरूप आहे याच्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जसं त्याच्यात स्टेक होल्डर्स आहेत वेगवेगळे ते स्टेक होल्डर्स गव्हर्नमेंट इवन ग्राहक आणि बांधकाम व्यवसाय यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या चक्राला कुठेतरी गती द्यायची गरज आहे आणि आपण सगळे जर या चक्राला गती दिली जेवढे स्टेक होल्डर्स आहेत तर बांधकाम व्यवसायावर जवळजवळ दोनशे पन्नास इतर इंडस्ट्रीज अवलंबून आहेत आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र असं आहे की भारतात सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट त्याच्यात आहे तर हे मंदीचं जे सावट आहे हे हळूहळू आता करोनाच्या महामारीनंतर कुठेतरी याला गती मिळायला सुरुवात झाली आहे पण सगळ्या स्टेक होल्डर्सनं खूप सार काम करावं लागेल आणि जशी देशाची प्रगती होईल पाच ट्रिलियन कडे जेव्हा जाणार तर बांधकाम क्षेत्र खूप मोठा त्याच्यात लायन शेअर घेणार आहे ही सध्याची परिस्थिती आहे आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये दुसरा प्रश्न घेऊन स्वप्ना मॅम तुमच्याकडे येते मी खर तर रिअल इस्टेटमध्ये सध्याची अशी परिस्थिती आणि या परिस्थितीला बदलण्यासाठी कागेने डिजिटल क्रांती नेमकी घडवली कशी आता जसं जगदीश सरांनी सांगितलं ही जी मंदी सध्या रे डिस्ट्रिक्ट आहे तिने खूप वाईट पद्धतीने अफेक्ट केलेला आहे या मार्केटला आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी क्रांतिकारक उपाय घेऊन येणंच गरजेचं होतं जर आपण आपल्या रेग्युलर वेने हे सगळं कर सगळं करत राहिलो असतो तर कदाचित त्याचं उत्तर सापडणं कठीण होतं मग कागे हे जे ऍप आहे ते बनवलंच गेलं आहे हे रिअल इस्टेटचे जे मेन पेजर जे पेन पॉईंट्स आहेत जे सरांनी आता डिस्कस केले त्याचं सोल्युशन म्हणून कागे हे ही एक डिजिटल स्पेस आहे आणि कागे टेक्नॉ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे ऍप डेव्हलप केलेलं आहे या डिजिटल स्पेस मध्ये प्रॉपर्टीचे जे बायर्स आहेत म्हणजे ग्राहक mm. आहेत ॲज वेल एज जे डेव्हलपर्स mm. आहेत ते दोघंही एका प्लॅटफॉर्म वरती येतात आणि तेही प्रॉपर्टीच्या खरेदी आणि विक्रीसाठी हा जो कॉन्सेप्ट आहे हाच एक रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट आहे एकाच प्लॅटफॉर्म वरती बायर्स आणि सेलर्सला आणणं mm. आणि तेही ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी mm. म्हणजे mm. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून तुमच्या मोबाईल वरती सिंगल क्लिक वरती तुम्ही तुमची प्रॉपर्टी घेऊ शकतात किंवा विकू शकतात आणि हे ग्राहक ॲज वेल एज रियल दोघांच्याही समस्यांचं समाधान म्हणून कागे आलेला आहे आपण आधी ग्राहकांच्या दृष्टीने बघूया mm. कोणाचंही प्रत्येकाचं स्वप्न असतं मी माझं स्वतःचं घर घ्यावं mm. पण घर घेण्याची ही जी प्रोसेस आहे ना ती बरेचदा खूप कठीण आणि किचकट oh. होते सुरुवात mm. होते आपली आपण बजेट फायनल करतो लोकेशन फायनल करतो मग तिथे प्रोजेक्ट शोधतो तिथे भेट देतो बिल्डरशी बोलतो रेट फायनल करतो रेरा रजिस्ट्रेशन बाकी कागदपत्र बघतो याच्यामध्ये खूप वेळ जातो वेळ तो वेळ तुमचे श्रम वाया जातात तुमची मेहनत वाया जाते तुमचा पैसा वाया जातो तर ह्याचं सोल्युशन आणलेलं आहे का, कागेने डिजिटल तऱ्हेने hmm. हा जो साइट सीईंगचा सा जो फील आहे ना तो कागे आता मध्येच देणार आहे व्हर्च्युअल टूर जे आहे त्याने रिप्लेस केला आहे सा, फिजिकल साईट सीईंग hmm. ला आपण ऍपमध्ये ड्रोन शूट केलेले व्हिडिओज टाकतो hmm. म्हणजे जे काही प्रोजेक्ट आहे ते वरून कसं दिसेल ती लोकॅलिटी काय आहे कन्स्ट्रक्शनचं स्टेटस काय आहे हे सगळं तुम्हाला त्या ड्रोन शूटमध्ये दिसू शकतं आणि कागेची लिंक एक लिंक आहे ती गुगल मॅपशी जोडलेली आहे तर आसपास ज्या काही सुविधा आहेत शाळा आहे कॉलेज आहे बस स्टॉप रेल्वे स्टेशन आपण राहतो तर आपल्याला सगळ्या सुविधा हव्या असतात त्या साधारणतः किती दूर आहे त्याचा तुम्हाला साधारणतः एक्झॅक्ट अंदाज गुगल मॅप ने येतो ह्याच्या अलावा आपण टू डी प्लान्स थ्री डी प्लान्स व्हर्च्युअल वॉक थ्रू व्हर्च्युअल रियालिटी वॉक थ्रू जे असतात ते सुद्धा कागेमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे आपले टू डी वरती नॉर्थ डिरेक्शन कडून आपण डायरेक्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला दिशांचा सुद्धा अंदाज येतो ज्याचा विश्वास आहे आता वास्तुशास्त्रावर वगैरे तर त्याच्यासाठी खूप हेल्पफुल आहे हु त्या आपण जे ऍक्च्युअल फोटोज असतात प्रॉपर्टीचे त्या घरा फ्लॅटचे अम्युनिटीचे सोसायटीचे ते सुद्धा बिल्डरकडून घेऊन ते अपलोड करून घेतो आणि कागेमध्ये ऑलमोस्ट तीनशे अम्युनिटीज दाखवण्याची दर्शवण्याची सोय आहे तो बिल्डर त्या अम्युनिटीजची त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देऊ शकतो आणि डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा जो फील आहे फिजिकल साईट विजिटचा सा फील तुम्हाला ऍपमध्येच मिळतो आहे तर तुम्हाला निर्णय घेणं सुद्धा सोपं जातं याच्या अलावा कागेचं अजूनही आहे कागेमध्ये जे जे प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या व्हेरीफाईड आहेत आणि व्हॅलिडेटेड आहेत आमच्या म्हणजे आणि त्याच अनुषंगानं चौधरी सरांना विचारायचा पायलट प्रोजेक्ट बद्दल द्याल की रिअल इस्टेटमध्ये कागेने नेमका बदल कसा केला किंवा कसा करू शकणार आहे जो पहिला पायलट प्रोजेक्ट झाला होता त्या प्रोजेक्टला मी स्वतः अनुभवलं आहे कारण तो आमच्या प्रोजेक्टमध्ये त्याची टेस्टिंग झाली बेसिकली तर जेव्हा कागे टीमने सप्टेंबर दोन हजार एकोणावीस साली अप्रोच केला आम्हाला आणि त्यांनी ही सगळी संकल्पना सांगितली तर तेव्हा थोडंसं कुठेतरी एक बॅकस्टेजला असं होतं की हे, हे खरं होईल का ही रियालिटी आहे का त्यांनी म्हटलं कागे तो मुमकीन आहे पण कुठेतरी एक शंका होती कारण आपण जो काही रिअल एस्टेट प्रोजेक्ट आतापर्यंत ॲज ए व्यावसायिक म्हणून किंवा आपण ॲज ए ग्राहक म्हणून फ्लॅट कसा घेतो आपण घर कसं घेतो आपण ती एखादं होर्डिंग बघतो न्यूजपेपर बघतो एखादा एजंट असतो आपला रिलेटिव्ह असतो किंवा एखाद्याने कुठे घर घेतले तो, तो आपल्याला ऍडवाईस करतो पण घर घेणं हे ॲपवर असा एक प्रश्नचिन्ह उभा राहिला पण एक कोणीतरी ह्या सगळ्या गोष्टीला इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला ध्येयवेडं व्हावं लागतं <laughs> तर मला कुठेतरी वाटलं की कागे टीम त्यांच्या ध्येयासाठी <laughs> वेडी झाली आहे <है>। आणि <laughs> आपण कुठेतरी तो पुढाकार घेतला पाहिजे <laughs> <laughs> कारण जो कोणी पहिला रिस्क घेतो त्याला त्याचा रिवॉर्ड पण मिळतो <laughs> <laughs> तर यांनी ज्या पद्धतीने वर्किंग केलं तर मला असं पूर्ण खात्री होती मनापासून की हे खूप चांगल्या पद्धतीने आखणी केलेली होती मग त्या अनुषंगाने त्यांनी माझ्याकडून जवळजवळ एकशे शहाण्णव फ्लॅटची इन्व्हेंट्री घेतली त्या अनुषंगाने त्यांनी एक डिजिटल ॲप तयार केला आणि एका महिन्यात बेसिकली एक महिन्याचा टाइम फ्रेम होता एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला त्यांनी लॉन्च केला आणि त्यांनी तो ऑफ लॉट्स म्हणतात त्याला की जशी लॉटरी पद्धत बेसिकली तर घर विकायची लॉटरी पद्धत ही फक्त सिडको म्हाडा या गव्हर्नमेंट एजन्सीजकडे बघायला मिळत होते आपल्याला पण ॲज ए ग्राहक आणि ॲज ए डेव्हलपर म्हणून आमच्यासाठी ती पहिली संधी होती की आपण हे काहीतरी नाविन्यपूर्ण करतो मग त्यांनी त्या मधल्या काळात जसं ॲप लॉन्च केला मधल्या काळात ते सगळ्या प्रोजेक्टच्या डिटेल्स ड्यू डिलिजन्स केलं ॲप तयार केलं ॲपचं सगळी लिगॅलिटी त्यांनी व्हेरीफाय केली किंवा तयार करून घेतली आणि नंतर एकवीस डिसेंबरपासून त्याचं प्रमोशन सुरू झालं आणि विदिन वन मंथ ॲप वॉज एबल टू रीच म्हणजे ते जवळजवळ पाच हजार लोकांपर्यंत पोहोचलं पाच हजार लोकांपर्यंत पोचणं त्यांनी तो ॲप डाउनलोड करणं त्या पूर्ण घराची माहिती घेणं आणि जवळजवळ साडेतीन हजार लोकांनी पाचशे रुपये त्याच्यात रजिस्ट्रेशन फी भरून एक इंटरेस्ट शो केला की के आम्ही तयार आहोत घर घेण्यासाठी आणि दरम्यानच्या काळात कागेनी ह्या सगळ्या लोकांना साईट व्हिजिट करणं त्यांना ड्रोन शूटिंग दाखवणं त्यांचं डॉक्युमेंटेशन करणं ड्यू डिलिजन्स करणं ग्राहकाची पात्रता आहे की नाही त्याचे बँकचे पेपर्स व्हेरीफाय करणं आणि ग्राहकाचे ए टू झेड जे काही प्रश्न होते ते सगळी समस्याचे निराकरण करणं एवढ्या क्विक टाईममध्ये कागेने केलं जे अशक्य के वाटलं मला आणि सगळ्यात शेवटी जेव्हा रिझल्टची म्हणजे दिवस आला त्या दिवशी सहाशे लोक किंवा पाचशे प्लस लोक अशी होती की ज्यांनी पाच हजार रुपये देऊन सगळे कागद जमा केले सगळे पेपर जमा केले के आणि फ्लॅट आम्हाला घ्यायचाच आहे असं त्यांनी तो एक एक स्टेज आणली आणि नंतर कागे प्रोपटेक जो गॅमिफिकेशन प्रोसेस आहे त्याच्यातनं त्यांनी ते ड्रॉ ते सिस्टम केली की हा संधीचा म्हणजे फायदा कागेच्या माध्यमातून घर विक्रीचा फायदा फक्त एकशे शहाण्णवच लोकांना मिळणार आणि त्याच्यात कुठलंही ह्युमन इंटरफिअरन्स न करता नहीं। नहीं। त्या कम्प्युटराइज गॅमिफिकेशन प्रोसेसने एकशे शहाण्णव लकी विनर्स निवडले आणि त्या लोकांना विदिन त्या टाइम स्पॅन मध्ये त्यांचं घर खरेदी करणं रजिस्ट्रेशन करणं बँक प्रोसेस करणं आणि त्याची बिल्डरला बांधकाम व्यावसायिकाला म्हणजे आम्हाला पैसे मिळवून देणं आणि त्या लोकांना आम्ही पुढच्या अठरा महिन्यात घर देणार आहोत तर ही जी क्विक प्रोसेस आहे ती फक्त कागेमुळे त्यांनी खरंच ती डिजिटल क्रांतीच आणली कारण दोन हजार एकोणावीस साली करोनाच्या महामारीच्या आधी मार्केट या सगळ्या गोष्टीसाठी तयार नव्हतं आणि आपण जर बघितलं मागच्या दहा महिन्यात जे त्यांनी म्हटलं होतं कागे येतो मुंकीने नाही ते आता खरंच कागे येतो मुंकीने आणि पूर्ण रिअल एस्टेट जी बाईंग आणि सेलिंग प्रोसेस आहे ती एका ॲपवर आली एका कम्प्युटरवर आली एका क्लिक ऑफ द बटनवर आली तर जगात कुठेही माणूस असेल किंवा ग्राहक असेल तो कागेच्या एका पुश बटनने घर खरेदीचा निर्णय घेऊ शकतो तर त्यांचे आणि त्यांच्या टीमचे शतशा आभार आणि द म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन त्यांनी एवढी सुंदर कल्पना तयार केली आहे आणि खरंच क्रांती घडवेल mm -hmm. आणि पुढे जाऊन हे देशातलं एक नंबर वन ऍप बनेल अशी oh. मी त्यांना शुभेच्छा त्यासाठी खरंच शुभेच्छा स्वप्न मॅम चौधरी सर आपल्या कागेच हे डिजिटल क्रांतीतलं बांधकाम क्षेत्रातली डिजिटल क्रांती आणि कागेची भूमिका याविषयी हा संवाद असा सुरू ठेवायचा आहे पण टॉक टाईम आमच्या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत अगदी छोटासा ब्रेक लगेच परत येतो बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम ब्रेकनंतर टॉकटायम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बांधकाम क्षेत्रातील डिजिटल क्रांती आणि कागेची भूमिका यावरती खरं तर आज आपण संवाद साधत आहोत आणि त्यावरती संवाद साधण्यासाठी जगदीश चौधरी सर आपल्यासोबत आहेत आणि स्वप्ना मोरे मॅम देखील आपल्यासोबत आहेत स्वप्ना मॅम आपल्याला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या ॲप संदर्भात ज्यामुळे ही क्रांती घडून आलेली आहे खरं तर कागेची गेमिफायर्ड सेल्स एनेबल्ड ॲपची नेमकी गेमिफिकेशन प्रोसेस ही नक्की कशी आहे आणि ही प्रोसेस रिअल इस्टेट मार्केट आणि ग्राहक या दोघांसाठी किती फायदेशीर किती उपयोगी आहे कागे हा भारतातील पहिला गेमिफाईड सेल्स इनेबलमेंट प्लॅटफॉर्म आहे गेमिफिकेशन प्रोसेस विषयी सहज म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर गेमिफिकेशन म्हणजे कोणतीही क्रिया जी आहे ती इंटरेस्टिंग बनवणं आणि सोबतसोबत तिची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं तर आपण ही गेमिफायट टेक्नॉलॉजी वापरली आहे ऑनलाईन प्रॉपर्टी सेल आणि बाय करण्यासाठी त्याच्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स घेऊन येतो आहे पहिली तर आहे फ्लॅश सेल जी रेडी टू मोव्ह प्रॉपर्टीसाठी असणार आहे मी mm. तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये जे सुपर डिस्काउंटेड रेटमध्ये जे घरं अवेलेबल असतील ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे ती सुरू करायची आहे ड्रॉ ऑफ लॉट्स ते म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे माळा चिडको जे रॉफ प्लॉट्स होत राहतात तर ती आपली सेकंड इव्हेंट असणार आहे आणि ती असेल अंडर कन्स्ट्रक्शन घरांसाठी तिसरी इव्हेंट असेल ई ऑप्शन हे जे रिसेल जे म्हणजे सेकंडरी मार्केट जे असतं ते रिसेलसाठी जे प्लॉट्स आहे घर आहे सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज कमर्शियल स्पेसेस ऑफिस स्पेसेस या सगळ्या प्रॉपर्टीजसाठी ई ऑप्शनचं आपण हे ठेवलेलं आहे आणि इथे मी हे सांगू इच्छिते की कागेतर्फे बायर्सना मिळतो आहे राईट प्राइस ऍडव्हान्टेज कारण ह्या ज्या जे रेट तुम्हाला फ्लॅश सेलमध्ये इव्हन बाकीच्या ज्या दोन इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये मिळत आहेत ते एक्सक्लुझिव्ह डिस्काउंटेड रेट्स आहेत त्याच्यासाठी कागेची टीम जाऊन डेव्हलपरशीप बोलते आणि हे सगळे जे रेट्स आहेत ते प्रीनिगोशिएट करते आणि गेमिफिकेशनचा आणखी एक उद्देश असतं गिविंग राईट स्टिम्युलस फॉर द राईट रिस्पॉन्स म्हणजे mm -hmm. योग्य तऱ्हेची प्रेरणा देणे त्याच्यामुळे तुम्हाला राईट रिस्पॉन्स मिळतो mm -hmm. तर एक छोटसं उदाहरण जसं कागेमध्ये फ्लॅश सेलमध्ये तुम्हाला एखादं घर आवडलं ते तुम्ही कार्टमध्ये टाकू शकता mm -hmm. तेच घर अनेक लोकांना आवडेल त्यांच्यासुद्धा कार्टमध्ये ते जाऊ शकतं mm -hmm. मग त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल की ते घर आणखी कोणाच्या कार्टमध्ये आहे मग एकदा बघितल्यानंतर तुम्हाला एक प्रेरणा मिळेल की आता मी लवकर निर्णय घ्यायला हवा मी वेळ वाया घ्यायला नको नाही तर मला जे घर आवडलं ते आणखी कोणाला जाईल ते पॉझिटिव्ह पद्धतीने स्टिम्युलस देऊन कागेची जी गेमिफिकेशन प्रोसेस आहे ती इथे काम करते अच्छा ओके आणि याच संदर्भात आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की कागेच्या आगामी मेगा फ्लॅश सेलबद्दल तुम्ही बोलला होता त्याबद्दल सांगा राईट फ्लॅश सेल म्हणजे काय आहे आपल्या श्रोत्यांना आता माहितीच असेल फ्लॅश कोणतीही वस्तू एका पर्टिक्युलर काळासाठी बारा तास सोळा तास किंवा अशा काळासाठी सुपर डिस्काउंटेड रेट मध्ये mm. असते सेम वे कागद सेल घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेडी टू मो प्रॉपर्टी असेल mm. अठ्ठेचाळीस तास तुमच्याकडे असतील तुम्ही ती सिलेक्ट करायची आणि त्याच्यासाठी ईएमडी म्हणजे mm. अर्नेस मनी डिपॉझिट आहे ते पे करून तिला बुक करायचं ही फ्लॅश सेलची प्रोसेस असणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे निर्णय लवकर घ्यायला मदत होईल mm. कारण तुम्हाला एक महिन्यामध्ये प्रोसेस रजिस्ट्रेशनची कंप्लीट करायची आहे एकदा mm. फ्लॅश सेल्स दिवस संपल्यानंतर तर रिएल्टर साठी सुद्धा ते फायद्याचं आहे कारण जे सर आता बोलले स्लो mm. सेल्स सायकल mm. त्याचं समाधान आहे ते ह्याच्यामुळेच मिळणार आहे कारण जो वेळ आहे तो आता फार कमी होणार आहे बाईंग प्रोसेसचा आणि हा जो आमचा फ्लॅश सेल आहे तो लवकरच मार्केटमध्ये मा येत आहे तर मी सगळ्या श्रोत्यांना अपील करते जर तुम्हाला घर घेण्यात इंटरेस्ट असेल तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या नातेवाईकांना तर तुम्ही नक्की काग ॲप डाउनलोड करा आणि फ्लॅश सेलसाठी रजिस्टर करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि त्याच अनुषंगाने चौधरी सरांना पुढचा प्रश्न तो म्हणजे की रिअल इस्टेट मार्केटमधील सातत्यानं असलेली मंदी मार्क पण तरीही प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी ग्राहकांना खूप सारे ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जातात याबद्दल करायला थँक्यू स्वातीजी आजचा जो युग आहे तो डिजिटल युग आहे आणि कागिणी रिअल एस्टेट मध्ये जी डिजिटल क्रांती आणली आहे जो ग्राहक आहे तो यंगस्टर आहे तुमच्या माझा वयाचा आहे त्याला सगळं नॉलेज आहे त्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे पण आता काय झालंय सध्या इन्फॉर्मेशन मुळे तो कन्फ्यूज झालाय mm. खूप साऱ्या ऑफर्स आहेत खूप सारी संधी आहे खूप सारे होर्डिंग्स आहेत बॅनर्स आहेत प्रलोभन आहेत mm. या सगळ्या ह्याच्यात काय झालं मागच्या दहा महिन्यात करोनाच्या महामारीत oh. खूप साऱ्या लोकांचे जॉब गेलेत खूप साऱ्या mm. लोकांचे आय मीन I mean, नोकऱ्या गेल्या hey. जे संसाधनं mm. होते ते संपली mm. सेव्हिंग संपले त्यांच्या mm. अशा याच्यात त्याला निर्णय घ्यायचा आहे तर ह्या सगळ्या ऑफर्समध्ये खूप सारे लोक एकत्र आले आहेत ऑफर्स दिल्या जात आहेत तर त्या कन्झ्युमरने त्या ग्राहकाने जे घर घेणं आहे त्याची सत्यता तपासून घेणं की आपण जे जिथे घर घेतो आहे त्याच्या पेपर तपासून घेणे त्याची ऑफर तपासून घेणे बिल्डरचा बॅकग्राऊंड तपासून घेणे जिथे आपण लोकेशन आपल्याला काही सांगितलं जाते त्याची सत्यता तपासून घेणं जेणेकरून फसवणूक होणार नाही बरेचसे लोक मुंबई पुण्याकडे नोकरीनिमित्ताने येतात त्यांचंही घराचं स्वप्न असतं त्यांचा कष्टाचा पैसा असतो आईबाबांचं स्वप्न असतं की मुलाने मुंबईत घर घ्यावं मुलीने मुंबईत सेटल व्हावं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्फॉर्मेशन आणि राईट इन्फॉर्मेशन आणि राईट प्रोडक्ट ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत तसं आपण कागेने बघितलं की त्यांनी एवढी सिंप्लिफाय केलेली आहे प्रोसेस की तुम्ही लेट्स से मी माझं गाव आहे नंदुरबारमध्ये बसून हो। तुम्ही मुंबईत घर घेऊ शकतात कारण तुमचा सगळा जो ताण आहे जो काही काम आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर भारतात किंवा जगात कुठेही बसून तुम्ही घर घेणं आता त्यांनी सोपं केलेलं आहे डिजिटल क्रांती येस त्यालाच कदाचित आपण डिजिटल क्रांती म्हणू शकतो हो। आणि आता म्हणजे भारत त्या डिजिटल क्रांतीसाठी तयार झाली नवीन जी आहे आणि त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि तेव्हा प्रेक्षक हो तुम्हाला देखील तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर कागे तुमच्या सेवेसाठी खर तर तयार आहे त्यामुळे तुमचं स्वप्न जे आहे घराचं पूर्ण करण्यासाठी कागेशी संपर्क साधायला काहीच हरकत नाहीये तेव्हा जगदीश सर आणि कागे हे तो मुमकीन आहे अगदी आणि सगळ्या प्रेक्षकांना ग्राहकांना नवीन घर स्वप्नाचं घर घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि कागेला जरूर संपर्क करा आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी देखील कागेच्या आमच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा स्वप्ना मॅम आणि जगदीश सर तुमच्या दोघांचेही टॉकटाईम आमच्या खास कार्यक्रमात आपण सहभागी झाला आणि कागेविषयी संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू स्वातीजी थँक्यू सर आणि यासोबतच आज टॉक टॉकटाईम आपल्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची पुढं परत आपण भेटणार आहोत टॉक टॉकटाईममध्ये नव्या विषयाचं तेव्हा बघत राहाचा खास कार्यक्रम टॉक टाइम